नमस्कार मित्रांनो, मी राजेश मराठे प्रसाद कम्प्युटरच्या या ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण डिजिटल सिटीजन ह्या कोर्समध्ये कम्प्युटरबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन बघितली. याच्यामध्ये मेन म्हणजे कम्प्युटरचे जे डिव्हायसेस असतात त्याच्याबद्दल आपण शिकलो. आपल्याला माऊस कसा चालवायचा ते या ठिकाणी आपण बघितलं, पेंटचा वापर करून, आणि कीबोर्ड कसा वापरायचा ते आपण नोटपॅडचा वापर करून शिकलो. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला ह्या डिजिटल सिटीजन कोर्समध्ये पुढच्या भागाला सुरुवात करायची आहे. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस, किंवा त्याला आपण म्हणत असतो MS ऑफिस. मित्रांनो, हा जो MS ऑफिस आहे, ह्या MS ऑफिस म्हणजे काय? तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनीने ऑफिशियल कामासाठी एक सॉफ्टवेअरचा ग्रुप तयार केला आहे. त्या सॉफ्टवेअरच्या ग्रुपला म्हटलं जात असतं MS ऑफिस किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस. तर मित्रांनो, ह्या MS ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स असतात. त्याच्यामध्ये MS वर्ड आहे, MS पॉवरपॉईंट आहे, MS एक्सेल आहे, MS ऍक्सेस आहे, MS आउटलुक आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स असतात. तर याच्यात जनरल वापरात येणारे सॉफ्टवेअर्स म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट, मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस, हे जनरल वापरात येणारे सॉफ्टवेअर्स आहेत. तर मित्रांनो, ह्या सर्व सॉफ्टवेअर्सला आपल्याला या ठिकाणी शिकून घ्यायचं आहे. तर इथं MS ऑफिसला सुरुवात करण्याच्या आधी मित्रांनो, आपल्याला एक रिक्वेस्ट आहे. अजूनही आपण जर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ह्या चॅनलच्या खाली एक लिंक दिली आहे, ह्या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिली आहे, किंवा एक बटन दिलं आहे सबस्क्राईब नावाचं, लाल कलरचं ते बटन आहे, त्यावरती क्लिक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनलाही आठवणीने क्लिक करा, जेणेकरून आमच्याद्वारे अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील वेळच्या वेळी. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीने वेळच्या वेळी बघता येतील. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी चला आता आपण सुरुवात करूयात MS ऑफिसला. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी MS ऑफिस जे आहे तर ते सुरू करायचं आहे, किंवा MS ऑफिसमध्ये आपण काय करणार तर एक एक करून सर्व सॉफ्टवेअर्स लक्षात घेणार. तर याच्यात आपल्याला आधी मायक्रोसॉफ्ट वर्ड हे सॉफ्टवेअर शिकायचं आहे. तर हे मायक्रोसॉफ्ट वर्ड कसं चालू करायचं ते आधी आपण बघणार. नंतर त्या मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर कशासाठी केला जात असतो तेही आपण बघणार. तर चला मित्रांनो, सुरुवात करूयात. या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी माऊस पॉइंटर जो आहे तो न्यायचा आहे स्टार्ट बटनवरती. या स्टार्ट बटनवरती माऊस पॉइंटर आणला की त्या ठिकाणी एक लिस्ट ओपन झाली, याला म्हणत असतो आपण मेनू पॅड. या मेनू पॅडवरती ऑल प्रोग्राम्स हा आयकॉन दिला आहे, किंवा हा ऑप्शन दिला आहे, त्यावरती आपण माऊस पॉइंटर ठेवला तर एक लिस्ट ओपन झाली. या लिस्टमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 हा आपण ग्रुप सिलेक्ट करणार, किंवा हा फोल्डर सिलेक्ट करणार. हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस म्हणजे काय ते आपण समजलं. 2013 ही त्याची आवृत्ती आहे, म्हणजे वर्जन आहे. वेगवेगळे वर्जन्स असतात, दर 1.5-2 वर्षानंतर हे वर्जन्स बदलतात आणि नवनवीन अपडेट्स आपल्याला मिळत असतात. तर आपण आता या ठिकाणी MS ऑफिस या ऑप्शनला क्लिक केलं तर बघा, भरपूर प्रकारची इथं सॉफ्टवेअर्स आपल्याला मिळतील. तर यातनं आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड हे शिकायचं आहे. मित्रांनो, हे मायक्रोसॉफ्ट वर्ड जे आहे ते एक डॉक्युमेंटरी सॉफ्टवेअर आहे. ऑफिशियल डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी जनरली ह्या सॉफ्टवेअरचा वापर करतात. कोणकोणते डॉक्युमेंट ते याच्यात आपल्याला बनवता येतात ते या ठिकाणी आपण समजणार. बघा, इथं क्लिक केलं, आधी त्याला आपण ओपन करू. हे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं वर्ड हे सॉफ्टवेअर ओपन झालं. मित्रांनो, ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतील, लेटर्स असतील, बायोडेटा आहे, काही रिझ्यूम्स आहे, नंतर लेटर हेड आपल्याला तयार करायचे असतील, व्यावसायिक काही रिपोर्ट्स तयार करायचे असणार, कॅलेंडर्स बनवायचे असतील, नंतर एज्युकेशनल काही इन्फॉर्मेशन त्याच्यात भरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लिस्ट तयार करायच्या असतील, तर त्या कामांसाठी या वर्डचा वापर करतात. जसं समजा आपण या बिझनेस ऑप्शनला क्लिक केलं, इथं सॅम्पल्स दिलेले असतात, या ठिकाणी आपण बिझनेस ऑप्शनला क्लिक केलं. बिझनेस ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा हे कॅटेगरीज मिळत आहेत. इथं बिझनेस, बिझनेस रिलेटेड रिपोर्ट्स बनवता येतील, बिझनेस कार्ड्स बनवता येतील, ब्रॉशर्स असतील ते बनवता येतील, चार्ट्स बनवता येतील, लिस्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, बिझनेस प्लॅन बनवता येतील, ट्रॅव्हलिंगचे रिपोर्ट, सेल्सचे रिपोर्ट, असे भरपूर प्रकारचे रिपोर्ट्स या ठिकाणी आपण तयार करू शकतो. मित्रांनो, हे एक महत्त्वाचं सॉफ्टवेअर आहे.
आपल्याला कम्प्युटर येत असेल तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड हे आलंच पाहिजे, कारण तुम्हाला ऑफिशियल रिपोर्ट्स बनवणं हे प्रत्येक व्यवसायामध्ये किंवा प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी गरजेचं असतं, आणि त्याच्यामध्ये या वर्डची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला वर्ड हे स्वतःला शिकायचं आहे, आपल्या पद्धतीने त्याला वापरात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण वर्ड जे शिकणार तर ते आपल्या पद्धतीने सर्व कमांड्स आपण सेट करणार आहोत. हे सॅम्पल्स आपण नंतर बघू. तर आपल्या पद्धतीने सर्व कमांड्स आपल्याला यूज करता आल्या पाहिजे. मग त्यासाठी आपण इथं ब्लँक डॉक्युमेंट हा पर्याय सिलेक्ट करणार. तर ब्लँक डॉक्युमेंट या पर्यायाला क्लिक केलं तर बघा, एक पेज आपल्याला ओपन करून मिळेल किंवा एक कोरी फाईल ओपन करून मिळाली. ब्लँक फाईल आहे बिलकुल. या ठिकाणी याच्यात आपल्याला पाहिजे तसं डॉक्युमेंट तयार करता येऊ शकेल. इथं सर्व कमांड्स रेडी दिलेले असतात. तर मित्रांनो, ही हे वर्ड आपल्याला ओपन करून मिळालं. आता हे वर्ड ओपन झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला वरती टायटल बार दिसतंय, डॉक्युमेंट 1-वर्ड असं जे लिहिलंय तर ती पूर्ण पट्टी म्हणजे टायटल बार. या टायटल बार वरती या ठिकाणी हे क्विक ॲक्सेस टूल बार मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बटन्स आहेत. मग त्याच्यात मेन मेन्यू असेल, सेव्ह बटन असेल, अंडू, रिडू यासारख्या कमांड्स आहेत. आणखी या ॲरोला क्लिक केलं तर या नवनवीन कमांड आपल्याला या ठिकाणाहून इन्सर्ट करता येतात, ज्या जनरली लागतात त्या. त्यानंतर इथं मिनिमाइज बटन आहे, याचा वापर आपण नोटपॅड शिकताना केला होता, पेंट शिकताना केला होता, तोच वापर या ठिकाणी आहे. म्हणजे तात्पुरतं ते सॉफ्टवेअर बंद करायचं आहे बुवा, तर त्यासाठी त्याचा वापर करतात. बघा, इथं मिनिमाइज केलं म्हणजे ते सॉफ्टवेअर तात्पुरतं बंद झालं. पुन्हा मी या ठिकाणी ते ओपन केलं. मग रिस्टोर काय तर रिसाइज करण्यासाठी. त्यानंतर क्लोज म्हणजे काय, तर वर्डला क्लोज करायचं असेल त्यासाठी याचा वापर करणार. नंतर मित्रांनो, या ठिकाणी फाईल, होम, इन्सर्ट, डिझाईन, पेज लेआउट हे सगळे शब्द एका पट्टीवर दिले आहेत. तर या पट्टीला म्हटलं जात असतं मेनू बार. आता ह्या मेनूवरती क्लिक केलं तर ही जी पूर्ण पट्टी खाली ओपन झाली, ज्यात वेगवेगळे बटन्स दिसत आहेत, ह्या बटन्सला म्हणतात टूल बटन्स. आणि ही पूर्ण जी पट्टी आहे याला म्हटलं जात असतं रिबन. तर या रिबनवरती वेगवेगळे बटन्स आपल्या समोर आहेत, हे बटन्स म्हणजे टूल बटन्स. जसे हे होमचे बटन झाले, इन्सर्ट बटनला क्लिक केलं, इन्सर्ट मेन्यूला क्लिक केलं तर हे इन्सर्टची रिबन ओपन झाली, त्याच्यात हे इन्सर्टचे टूल बटन्स आहेत. असे वेगवेगळे बटन्स आपल्याला प्रत्येक मेन्यूला क्लिक केल्यानंतर दाखवले जात असतात आणि यांचा वापर आपल्याला करायचा राहील. ते कसं करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये लक्षात घेणार. नंतर मित्रांनो, या ठिकाणी या रिबनचा खाली एक कोरो पेज ओपन आहे, याला म्हणतात डॉक्युमेंट विंडो. इथं आपला जो मॅटर असेल तो आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे, आपलं टेक्स्ट, इमेज, सिम्बॉल्स ते ॲड करायचं आणि त्याच्यावरती वेगवेगळे ऑपरेशन्स करून फॉर्मॅट करून आपला रिपोर्ट किंवा आपलं डॉक्युमेंट तयार करायचं राहील. या पानाच्या वरती ही एक पट्टी दिसते, फुटपट्टी जशी असते आपली त्या पद्धतीने, तर याला म्हटलं जात असतं रुलर. आता ही आडवी पट्टी आहे म्हणून याला म्हणतात होरिझोंटल रुलर. तर त्याच पद्धतीने तशीच पट्टी आपल्याला लेफ्ट साईडला पण दिसते, ही बघा या पद्धतीने, याला म्हणतात व्हर्टिकल रुलर. तर इंडेंट सेट करण्यासाठी, समास सेट करण्यासाठी आपण यांचा वापर करणार. पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण त्याचं प्रॅक्टिकली वापर करून बघायचा आहे. नंतर या पेजवरती ही जी एक लाईन ब्लिंक होते, बघा एक व्हर्टिकल लाईन आहे ती अशी चमकते, ब्लिंक होते. तर या चमकणाऱ्या किंवा ब्लिंक होणाऱ्या लाईनला म्हटलं जात असतं कर्सर. या कर्सरचा फायदा काय किंवा कर्सर आपल्याला का दिलेला असतो, तर जिथं कर्सर असेल तिथं आपण टायपिंग करणार आहोत किंवा तिथं टाईप केलं जाणार आहे हे आपल्याला इंडिकेट करून मिळतं. तर त्यासाठी हा कर्सर वापरतात. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी राईट साईडला इकडे कोपऱ्यामध्ये इथं आपल्याला दिसतंय हे एक स्क्रोल बार. हे पेज वर खाली करण्यासाठी याचा वापर करणार. माऊसचं बटन त्या थंबवर घेऊन जायचं ह्या पट्टीला किंवा हा पूर्ण बार म्हणजे स्क्रोल बार. आणि याच्या आतमध्ये एक मोठं बटन दिलंय, त्यावरती क्लिक करून ठेवलं आणि माऊस वर खाली केला तर बघा हे पेज वर खाली केलं जातंय. तर याला म्हटलं जात असतं व्हर्टिकल स्क्रोल बार. नंतर मित्रांनो, खाली एक ब्ल्यू कलरची पट्टी आहे, तर ही पूर्ण पट्टी म्हणजे स्टेटस बार. आपला जो कर्सर आहे तो कर्सर कोणत्या पोझिशनला आहे, कोणत्या पेजवर आहे, कोणत्या कॉलममध्ये आहे हे सगळं आपल्याला या स्टेटस बारवरती दिसत असतं. तर त्याचाही वापर आपण या ठिकाणी करणार मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे मायक्रोसॉफ्ट वर्डची स्क्रीन एलिमेंट सर्व झाली. या ठिकाणी पुढच्या व्हिडिओपासून याला प्रॅक्टिकली आपण लक्षात घेणार. मग ते पेज सेटअपपासून तर प्रिंटिंगपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपल्याला या वर्डमध्ये शिकून घ्यायचं आहेत मित्रांनो. क्लिअर? ओके.
इथं थांबतो या व्हिडिओमध्ये. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर या व्हिडिओच्या खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिलं आहे त्यावरती क्लिक करा. आठवणीने त्याचा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या ज्या व्हिडिओजच्या अपडेशन्स केल्या जातील त्याच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी मिळत राहतील. ओके, थँक्यू. घरी रहा आणि सुरक्षित रहा.